हाय फॅमिली. हाय आई, काय करणार आहेस आज? खिचडी करते. खिचडी 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 म्हणजे आता तुम्ही जशी करत असाल तशी नाही कदाचित. गावामध्ये कसं जे असेल जे सामान असायचं म्हणजे जे पदार्थ असायचे ते टाकून आई खिचडी बनवायची काय नसलं का. तर आज गुरुवारी बनतेच आहे तर म्हटलं तुम्हाला दाखवूया, कारण मे बी आईनी खिचडी कधी दाखवली नाही आहे आजपर्यंत. नाही केलीच नाही. आणि कदाचित बघितली असेल तर कमेंट करून सांगा. तर आई आता बनवायला घेते खिचडी. आणि जयेशचं लग्न आहे शनिवार रविवारी, तर त्याच्यामुळे 2-3 दिवस व्हिडिओ कदाचित येतील ना येणार मागे पुढे होतील. जितकं शक्य होईल तितकं मी दाखवायचा प्रयत्न करेन. लग्न साखरपुडा हळदी वगैरे सगळं साधेपण आहे. घरच्या घरी आहे, मुलीकडे जोरदार तयारी आहे, त्यांची पण पहिलीच मुलगी आहे. पण जयेशच्या बाजूने आमच्या बाजूने घरच्या घरी 50-60 माणसांमध्ये सर्व करणार आहे. आई घरी आता एकटीच असते. जयेशचे बाबा म्हणजे विलासमामा गेल्यानंतर जयेश कामाला मुंबईला असतो जॉबला, तर सून असली तर बरं, घरी कोणीच नाही आहे ना. त्याच्यामुळे मग लग्नाचा निर्णय घेतला आणि लग्न होते आता. आज गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार रविवारी लग्न, बरोबर आहे? हो बरोबर. तर आता वाजल्यात 12:30 पावणे एक होत आलाय. फटाफट जेवण करायचंय, खिचडी मस्त खारवड्या पापड लोणचं पापड, त्याच्यानंतर मिरची दह्यातली असेल तर ती पण कदाचित तागाची मिरची असेल तर बघूया. जे जे होईल ते तुम्हाला कळेलच. आणि याच्यावर छान लागतं ते सगळं छान लागत. चल चल. तर काय काय घरामध्ये आज अवेलेबल? हे आता वाड्याचेच तांदूळ आहेत. तांदूळ आहेत वाड्याचे. हा अच्छा, म्हणजे कल्याणी घेऊन आले ते. हा ते हे आपल्या शेतातलेच तांदूळ आहेत. बघा वाडा कोलम आहे बहुतेक. हा वाडा कोलम आहे, बरोबर. त्याच्यात मी आता टाकणार आहे गाजर होतं माझ्याकडे, भोपळी मिरची, टॅमेटो, कोथिंबीर आणि मटार, शेंगदाणा, बटाटा, कांदा, लसूण, मिरची. मिरची मी मोठी कापून घेतली आहे, म्हणजे सगळ्यांना आवडते असं नाही ना तिखटपणा. पोपटी मिरची. हा पोपटी आणि कढीपत्ता आणि मसाले आणि मीठ, मीठ थोडं हिंग आणि तेल, एवढंच आहे. आणि गरम पाणी. तर आज आपण बघूया खिचडी, घरचं जेवण जितकं होईल तितकाच व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेलच. ओके. तर सगळ्यात पहिलं आईने ठेवलाय टोप. टोप तापत ठेवलाय. इकडे गरम पाणी पण ठेवलंय. ते आता गरम पाणी ठेवलंय. चला तर टोप चांगला तापलाय. राई जिरं, फक्त जिरं, फक्त जिरं, लसूण, मिरची, कढीपत्ता आणि सोबतच कांदा. अजून सोपी आहे. तुम्ही बॅचलर असा रिक्षेत राहत असाल ना तरी बनवू शकता असा हा पदार्थ, म्हणजे आपलं आपली खिचडी सोपी पण आणि खायला पण चांगली. कम्फर्ट फूड आहे खिचडी म्हणजे. तर बघा आता आई कशी करते. हे बघा कांदा पण आपला थोडा सोसून घेतला. आता आपल्याला टाकायचं आहे भोपळी मिरची, गाजर आणि टॅमेटो. खूप घाई आहे, मला पण बाहेर जायचं आहे, त्याच्यामुळे पटापट तुम्हाला मी दाखवतोय जसं घडते तसं. थोडंसं मी हिंग टाकायचं राहिलं. हा म्हणजे कसं थोडं जरा टाकलेलं बरं असतो. आता आपल्याला टाकायचं आहे बटाटा. बटाटा आणि सगळ्यांचा आवडता मटार आणि शेंगदाणा. आता आहे पहिले इतकं पण नसायचं, 2-3 एवढं मी तर बटाट टॅमेटो टाकायची. सगळंच टाकलं. खिचडी हा असा पदार्थ आहे ना तुम्ही जे असेल घरामध्ये टाकू शकता. पोरं पण आवडीने खातात ना आणि भाज्या वगैरे गेल्या पोटात पोरांच्या तर चांगलंच ना. आता आपल्याला थोडासा मीठ टाकायचं आहे. थोडंसं म्हणजे जास्तच टाकते, म्हणजे चवीपुरती. चवीपुरतं नाही, आता भाताला होणारा तेवढाच खिचडी भाताला. ठीक आहे. कुकरमध्ये पण करतात का? कुकरमध्ये भारी झाली असती पण म्हटलं टोपातच दाखवूया ना. मी कुकरलाच करणार होते आधी. आता आपल्याला थोडंसं एक 5 मिनटं झाकण ठेवायचं आहे. चला 5 मिनटात होईल तयार.
तुम्ही म्हणाल की व्हिडिओ आता खूप कमी येत आहेत, रोहन दादा काय चाललंय, कधी एक येतो कधी दुसऱ्याशी येत नाही, तर आता कसं तेच रिपिटेशन नको असा विचार आहे माझा. खूप जण काय करतात म्हणजे आज तेच उद्या तेच परवा तेच, तर आपण 5 वर्ष झालो ह्या सगळ्या गोष्टी दाखवतोय तुम्हाला मी. आईला आईच्या कुठल्या कलरची मॅक्सी यायची, ते रोहन दादाचं टी शर्ट कुठल्या कलरचं आहे, ते कल्याणी काय कपडे म्हणजे कल्याणीला फक्त 2 ड्रेस आहेत का, तिथपण सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. कुणाला कुठला रंग आवडतो पासून घरामध्ये काय काय बनते सर्व माहिती आहे, घरातल्या कुठल्या कोपऱ्यात काय ते सुद्धा माहिती आहे. तर 5 वर्ष झाली या गोष्टीला, म्हटलं आता काहीतरी वेगळं घडलं तरच दाखवूया ना, काय रोजच्या रोज तेच 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 ते तेच तेच असं मला वाटते. तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. रणजितावर पण आता तुम्ही बघताय आता फूड ब्लॉग ट्रॅव्हल ब्लॉग वेगळं असेल तर दाखवतो, मी घरचं सहसा दाखवणं टाळतो त्याच्यावर. काल पनीर भुर्जी पनीर पराठा होता म्हणून शूट केलं, म्हटलं तुम्हाला दाखवूया. आज आई खिचडी बनवते म्हणतं दाखवूया तुम्हाला. पण तसं रिपिटेशन नसावं असं मला वाटते, आणि यूट्यूब सोडून काहीतरी आता वेगळं करायचा ट्राय करतो आम्ही. पुढच्या 2-3 महिन्यात कळेल तुम्हाला, 2-3 कशाला मे बी मार्चमध्येच तुम्हाला थोडंसं कळेल, तर बघूया वेळ आला तुम्हाला सांगूच आम्ही. आणि एक अजून अशी रिक्वेस्ट होती की कोणा ठाण्यामध्ये ठाणे शहरामध्ये प्रॉपर म्हणजे मुलुंड कळवा नाही, ठाणे शहरात कोणाचा 2 BHK फ्लॅट असेल तर नक्की सांगा, आम्हाला हवा आहे भाड्याने विकत नाही. तर म्हणजे ब्रोकरेज नसावं, स्वतःचा असला तुमचा तर ब्रोकरेज नाही लागणार, आणि ब्रोकरच्या मागे गेलो तर पुन्हा एक ब्रोकरेज द्यावं लागेल, आणि भाडे सध्या खूप जास्त आहेत. तर कोणाचं असेल चांगल्या सोसायटी लोकॅलिटीमध्ये, लिफ्ट असेल तर कितवा फ्लोअर चालेल, लिफ्ट नसेल तर पहिला माळा असला तर उत्तम, तर असला तर नक्की सांगा काय काय आहे काय मनात आहे ते सगळं सांगू पुढच्या महिन्यात, त्याच्या पुढच्या महिन्यात तुम्हाला. आणि पुढचे 2-3 महिने छान छान व्लॉग येतील, कमी येतील पण चांगले येतील असा प्रयत्न करतो आहे, तर बघूया तुम्हाला आवडेलच. आणि काल ताई बोलली की रोहनदाचं वजन कमी झालंय का थोडं वाटते, तर असं अजिबात नाही आहे, कॅमेरामुळे तुम्हाला वाटत असावं, वाढतच चाललंय ते कमी व्हायचं नावच घेत नाही आहे, तर त्याचा पण प्रयत्न करूया मार्चपासून, बघूया काय कमी झालं तर झालं. आणि आई झाली शिजायला 5 मिनिटं झालेली आहे त्याच्यामध्ये गोण्यामध्ये. तर कोणाचा फ्लॅट असेल तर नक्की सांगा मंडळी, आम्हाला हवा आहे भाड्याने हा विकत नाही, रेंटवर हवा आहे 2 BHKचा चांगला छानसा फ्लॅट. आता आपल्याला त्याच्यात मसाला घालायचा आहे, 2 चमचे मसाला घातला मी, हळद घातली 1 चमचा, पुडी घालते मी काय कसिरी मिरची पावडर घालत नाही, मीठ घातलेलं आहे. आता परत आपण 2-3 मिनिटाच्या झाकण ठेवू, म्हणजे मसाल्याचा वास जरा आतच राहतो. ओके, तर कोणाचा असेल फ्लॅट तर नक्की सांगा, आणि नंबर कमेंटमध्ये न टाकता ना मेल करा, मेल आय डी आहे डिस्क्रिप्शनमध्ये, त्याच्यावर मेल करा, तुमचा नंबर पाठवा, इथे मिसयूज होऊ शकतो. आणि तुमच्या सगळ्यांचा कमेंट आहे, आता तुम्ही पण परत कमेंट कराल की दादा परत तसंच चालू करा वगैरे, करा तुम्हाला काय योग्य वाटते तुम्ही सांगा, पण मला असं वाटते की काहीतरी वेगळं घडावं, कारण तुम्ही बघताय 5 वर्ष झाले मी कधी क्लिक बेट केली नाही, थंबनेल खोटा चिपकावून त्याच्यावरून व्ह्यूज कमवण्याचा प्रयत्न नाही केला, की कोणाच्या आजारपणाचा फायदा नाही उचलला. कल्याणीचे बाबा पण 1.5 वर्ष आजारी होते, तुमच्यापैकी खूप जण मेसेज करायचे की दादा काय झालं त्यांना आजारी काय सांगा, तर ते झालं. पण म्हणजे ह्या गोष्टी मलाही नाही पटत, आणि आता परत रोजचा रोज तेच 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 तेच, काहीतरी वेगळं असलं तर नक्की दाखवेन तुम्हाला. प्रयत्न आहे रोज रोज ब्लॉगवर तरी ॲटलिस्ट 4 वाजता यायचा, पण शक्य होत नाही आहे कारण इतरही काम आहेत, काय नवीन चालू होत आहे त्याच्यामुळे. काय हो आईला काय बोलायचं आहे का? बोलायचं नाही. झाले का भाजी आपल्या? खिचडी 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 बघूया आपण, आता उघडून बघूया. हा बसण्यासाठी घटा खूप छान आहे. तुम्हाला आठवत असेल ना मागे आपला गॅस असायचा इथे, आणि तिकडे आम्ही उभे राहून शूटिंग करायचो त्या कोपऱ्यामध्ये, आणि गॅस इथे असायचा. आपली भाजी छान झालेली आहे, आता आपण तांदूळ टाकूया, धुवून ठेवलेल्या. आणि तुम्हाला काय काय आपल्या चॅनलवर बघायला आवडेल
कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सूचनांचं स्वागत आहे. काय काय मस्त छान छान सजेशन द्या. तुम्हाला रोमन्स ब्लॉगवर काय बघायला आवडेल, क्रेझी फ्रीवर काय पाहायला आवडेल, काय वेगळं असं काहीतरी छान छान सजेशन द्या. मला नक्कीच आवडेल त्याप्रमाणे मूव्ह ऑन व्हायला. काही जण असतात जे नेगेटिव्ह कमेंट आल्या, नेगेटिव्ह म्हटलं तरी पण तसंच करत राहतात, तर ते मला पटत नाही. मला असं वाटते की काहीतरी वेगळं करावं आता. काय हे बघ, हे गरम पाणी तापवलेलं आहे, ओके, ते भातात टाकते. ठीक आहे. बरोबर आहे. अजून पाहिजे? नको पाणी, नको नको पाणी. किती पाणी घ्यायचं असते? मी आता दोन पेले घेतलेले तांदूळ ना, आपले वाटी ते कुठे गेली वाटी तेवढे, आणि भाजी आता झाली ना म्हणून मी चार पेले ते घेतलेले, ओके, पाणी तेवढं घेतलं. म्हणजे तीन साडेतीन तर हेच झालं सगळं, आपण चार घेतले. आणि त्यात वाडा कोलम म्हणजे तो पटकन होतो ना, म्हणून भाज्या शिजवून घेतल्या आधी. आता आपल्याला ही 10 ते 15 मिनटं अशी ठेवायला लागेल. थोडा वेळ आपण झाकण ठेवूया. अरे हो, कोथिंबीर टाकायची राहिली. आताच टाकायची असते? हो, मग आता मिक्स होईल ना भातात. तुझं लेकरू तर काय जेवणार नाही? तो नाही जेवणार. आज खिचडी भात तू जेवेल का बाबा? ते का आजचं आहे का? त्याचं रोजच आहे ना. चला आपण आता याच्यावर झाकण ठेवू आणि 15 मिनिटात पुन्हा उघडून बघू. हो मंजू ताई, हाय फॅमिली करा. हा मग सांगतात मंजू दिसत नाही. मंजू आहे ना. पण ही चिटिंग आहे मंजू ताई, तुम्ही जयेशच्या लग्नाला यायला पाहिजे होतं. जयेशने विचारलं ना काल मग मंजू ताई येतील का, तर मंजू ताई म्हटलं काय येणार आहे ती, विरार साईडला राहते ती. नाही ते कुठेतरी संडेला जाणार आहेत ना. हा ती भावाचा मुलगा. अच्छा, भावाला मुलगा झालाय ना, तिकडे जायचं. अच्छा मग या ना. येते का गाडी जेवायला? फोन करा मला. कुठे? नाही नाही, कुठे जायचं काय ते माहित नाही ना. फोन करा, फोन करा, फ्री झाल्यानंतर फोन करा. ठीक आहे. हा आता आई झालं आपलं, खिचडी पण झाली ऑलमोस्ट. आता हे काय काय याच्यामध्ये? हे खारवडे आहेत, पापड आणि दह्यातली मिरची, ताकातली मिरची होतं, ताकातली, ताकातली आणि ही मीठ लावलेली ही मिरची. ओके, हे जेवण कोणाकोणाला आवडते? मस्त खिचडी असं खारवड्या पुड्या पापड वगैरे. पहिला आवडीन नाही खायचे तुम्ही? कमेंट करून नक्की सांगा. तापलंय, तापलंय. जरा आधी पहिल्यांदा घ्यास आपण बारीक करू. पहिल्यांदा आपण खारवड्या तळूया. मस्त वाटत, तसे फुगले ना का, भारी वाटत बघायला. मोठ्या मोठ्या ना, सेकंदामध्ये तयार होतात. याच्यात काय तेल पण नाही राहत, पटकन निघून जाते तेल. लय भारी. पापड वा आपलातून. अपलम अपलम का काय तो? अपलम पापड. प्लम पापड, मस्त कुंडई खारवडा सगळंच आहे आज. आता ही मिरची, ही मिरची खाणारे दोनच माणसं घरात आहेत, एक तर मी आणि एक कल्याणी. कल्याणीची मीटिंग आहे, कल्याणी मीटिंगला गेले. आपल्या इथे हळदीला किती मजा असते का ते? पण जयेशचं लग्न साधेपणाने आहे, बघू जेवढं काय होईल तेवढं दाखवेलच तुम्हाला मी. पण हळदीची मजा या बाजूला, रात्रभर झिंग झिंग झिंगाट. इकडे
आता या मिठातल्या काल मी बघते तर कल्याणी म्हटलं कुठून काढल्या गया सांगते त्या दिवशी तळलेल्या होत्या डब्यात म्हणजे जाम मिरची खाते ती भरपूर आवडते तिला रोहनला पण तशीच मिरची म्हणजे जीव कापला गोड नाही आवडत तिखट आवडते सगळं झालं तयार किती वेळ लागतो तर अशा पद्धतीने खिचडी भात तयार झालेला आहे पापड खारवड्या आणि मिरची पण तयार झालेली आहे आता जेवायची वेळ आहे सवा एक झालेला आहे जेवायला बसतो मी आणि हार्डली 15-20-25 मिनिटांमध्ये तयार झालं आज सांगतील तुम्ही आई आणि लेक मॅचिंग त्यासोबत त्याला पत्ता नव्हता माझा मला पत्ता नव्हता आणि लॉकडाऊन मधला पहिला व्हिडिओ कोणाला आठवतो आई पहिल्यांदा दिसली होती किती लाजायची घाबरायची बावरायची आज कम एकदम बिंदास बोलू शकते कॅमेऱ्यासमोर खूप बदल झालाय सगळ्यांमध्ये कॅमेऱ्यासमोर सगळे फ्रेंडली झालेत हळूहळू तर काय बदल तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये हवा आहे कमेंट करून नक्की सांगा आणि बस आणि हां कोणाचा फ्लॅट असेल 2BHK 2BHK तर नक्की सांगा मेलमध्ये पाठवा कमेंटमध्ये पाठवा नंबर नका पाठवू नंबर मेल करा आणि भेटूया आपण लवकरच बरोबर लवकरच उद्या सकाळी एक व्हिडिओ येणार आहे छानसा असा बघायला विसरू नका क्रेझी फूड रंजितावर है ना आणि चला भेटूया उद्या सकाळी 9 वाजता काय बोलायचं आहे तुला नाही काय नाही बोलायचं बस बस झालं सांगतात ना आई दिसत नाही म्हटलं चल आज खिचडी भात करते तर म्हटलं तुम्हाला पण शेअर करते चला भेटू उद्या सकाळी 9 वाजता बघायला विसरू नका खूप जबरदस्त व्लॉग असणार आहे तर क्रेझी फूड रंजितावर ओके चला बाय 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 तर करा बाय बाय